नमस्कार, माझं नाव नूपूर पाटील. मी इथे 2 दिवसापूर्वीच ॲडमिट झाली होती. फर्स्ट माझी ही प्रेग्नन्सी डिलिव्हरी होती. स्टार्टिंगपासून बोलायचं तर ह्या हॉस्पिटलचा रेफरन्स ॲज इन फक्त फ्रेंड्सकडून ऐकून रिलेटिव्सकडनं नाव खूप चांगलं आहे असं ऐकलं होतं, त्यामुळे मी इथे स्टार्टिंगपासून ट्रीटमेंट चालू केली. आणि एक्सपिरियन्स इथला खूप छान फ्रॉम द स्टार्ट. अगदी कन्सल्टिंगपासून ओ पी डीमध्ये इतकं व्यवस्थित ट्रीटमेंट, आणि मेन म्हणजे डॉक्टर महेश इतकं व्यवस्थित एक्सप्लेन करतात सगळं सायंटिफिक रिझन्स त्याच्यामागचे काय आहेत, वाय आर वी डुईंग दिस प्रोसिजरपासून ते वॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ दॅट पर्टिक्युलर थिंग, बिकॉज सिन्स इट वॉज द फर्स्ट टाईम मला सगळ्या गोष्टी अशा ऐकलेल्या होत्या. सो आय वॉन्टेड समवन हू कॅन एक्सप्लेन मी ॲक्च्युली थिंग्स प्रॉपरली. सो डॉक्टर महेश वॉज लाईक अन ऑसम पर्सन हू कुड गिव्ह मी अ प्रॉपर गायडन्स. त्यामुळे ओ पी डीपासून इथेच सोनोग्राफी होते, ते खूप चांगलं आहे की बाहेर कुठे जा, सोनोग्राफी करा, मग इथे रिपोर्ट्स घेऊन या. इट इज व्हेरी टाईम कन्झ्युमिंग टास्क अँड बिईंग अ वर्किंग वुमेन ते अजून डिफिकल्ट होतं. त्यामुळे एकदाच इथे आलं, सगळ्या काइंड ऑफ ट्रीटमेंट्स, सगळे फॅसिलिटी इथे कम्प्लीट मिळते फ्रॉम द स्टार्ट. आणि ओ पी डी नंतर एव्हरी मंथची सोनोग्राफी, रेग्युलर ट्रीटमेंट, मेडिसिन्स एकदम A1 क्वालिटीचे मिळतात, त्यामुळे त्रास ॲज इन काहीच झाला नाही. फर्स्ट टाईम एक्सपिरियन्स असूनही तो एकदम स्मूथली माझ्यासाठी एक एक्सपिरियन्स होता. आणि त्याच्यानंतर एव्हरी मंथच्या सोनोग्राफीजमध्ये आपण काय बघतो आहे, काय त्या बाळाविषयी इन्फॉर्मेशन पाहिजे, ती सरांनी अगदी डिटेलमध्ये इझिली कन्वे केली. त्यामुळे टेन्शन जे होतं की फर्स्ट टाईम एक्सपिरियन्सचं, ते अगदी स्ट्रेस फ्री होती. नंतर इथे ऑल थ्री ट्रायमिस्टर्समध्ये पण डॉक्टर श्रेया शहानी सेशन्स घेतले, ते सेशन्ससुद्धा खूप खूप इन्फॉर्मेशन त्याच्यामधनं मिळाली. कारण की डॉक्टरांकडे ऑफकोर्स इतका टाईम नाही आहे की प्रत्येक पेशंटला एवढं डिटेलमध्ये सांगणार, त्यामुळे वन संडे इन एव्हरी ट्रायमिस्टर यू कॅन स्पेंड विथ युअर हजबंड. आणि हे खूप चांगलं आहे की हजबंड बरोबर, बिकॉज जनरली असं असतं की प्रेग्नन्सी हे फक्त एक बाईचा टास्क आहे, इट्स जस्ट अ वुमन्स टास्क, बट नाही, इथे ते एव्हरी कन्सल्टिंगला पण हजबंड बरोबर असतो आणि त्या सेशन्समध्ये पण हजबंड होतात, त्यामुळे इवन माय हजबंड इज अवेअर अबाउट ईच अँड एव्हरी प्रोसेस नाव. सो इट इज व्हेरी इझी टू हँडल अ चाईल्ड ऑल्सो अँड फॉर द अपब्रिंगिंग ऑफ द चाईल्ड. त्यामुळे सगळं व्यवस्थित कळलं, सेशन्स खूप खूप इन्फॉर्मेशन मिळाली त्याच्यामध्ये, आणि जे आपण ऐकलेलं असतं त्यातलं काय करेक्ट आहे काय इनकरेक्ट आहे हे कळायला पण खूप मदत झाली. आत्ताचा एक्सपिरियन्स सांगणार या 3 दिवसाचा, तर संडे नाईटपासून मला पेन स्टार्ट झाले अँड आय वॉज लाईक थो बिट स्केप्टिकल की संडे नाईट डॉक्टर अवेलेबल असतील का, पण नाही, संडे नाईटसुद्धा डॉक्टर होते. स्वतः महेश सरांनी येऊन चेक केलं, सगळे व्यवस्थित आहे ह्याचा कॉन्फिडन्स दिला, अँड देन द एन्टायर स्टाफ फ्रॉम नर्सेस, मावशी, असिस्टंट डॉक्टर्स, एव्हरी वन वॉज हेल्पफुल. म्हणजे इथे आल्यानंतर जी पॉझिटिव्ह वाईब मिळाली ना, त्यामुळे आय कुड डिलिव्हर इट नॉर्मली. आणि ही एक सगळ्यात मोठी गोष्ट होती की जनरली आजकाल सगळीकडे सिझर्स होतात हेच ऐकलेलं आहे, पण इथे बेडेकर हॉस्पिटलमध्ये आय हॅव सीन लाईक 95% ऑफ नॉर्मल डिलिव्हरीज, विच इज अ व्हेरी ग्रेट थिंग, बिकॉज ह्याचा त्रास आत्ता नाही तर पुढे होतो. आणि ते नॉर्मली डिलिव्हर करायला फुल टीमने खूप 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 मदत केली, आय एम व्हेरी थँकफुल. अँड विद इन 3 डेज आय एम लाईक फ्रेश, फाईन, आणि आता अगदी व्यवस्थितपणे बेबी आणि मी दोघंही आरामात घरी जाणार आहोत, काही स्ट्रेस नाही, एकदम ऑसम एक्सपिरियन्स. आणि असिस्टंट डॉक्टर्स तर आहेतच महेश सर स्वतः, पण त्याचबरोबर नर्सेस, मावशी फुल 24/7 तुमच्या मदतीसाठी आहेत. अगदी छोट्या गोष्टीपासून मोठी कोणतीही गोष्ट आहे तर त्या आहेतच तुमच्यासाठी. इथेच पीडियाट्रिशियन पण आहेत, ते तुमच्या बाळाची काळजी घेतात फ्रॉम द टाईम ही इज बॉर्न, ही ऑर शी इज बॉर्न, त्यामुळे त्याचंही तुम्हाला टेन्शन नाही. ब्रेस्ट फीडिंगचंही सगळं नॉलेज त्यांनी दिलं, सो फॉर द फर्स्ट टाईम असं काहीच वाटलं नाही की यु नो की हे आपल्याला जमत नाही आहे, बिकॉज दे वर देअर, दे हेल्प्ड अस अ लॉट. अँड बिकॉज आईच्या सांगण्यामध्ये आणि एका कोणी जे एक्सपिरियन्स्ड आहे किंवा जे ह्याच फील्डमध्ये आहेत
त्यांच्याकडून ऐकणं आणि त्यांची हेल्प मिळणं खूप मोठी गोष्ट आहे. इट वॉज रिअली रिअली अ ग्रेट एक्सपिरियन्स. थँक्यू.